फाइनली साढ़े तीन महीना नंतर भेट होती है। यस ऑलमोस्ट थ्री एंड हाफ मंथ्स पूरे चार होने वाले हैं। आणि ही आहे पप्पांची शिप ऐसा शिपिंग लिमिटेड। जाऊन म्हणजे ऑलमोस्ट कितीला आम्ही 10:30-11 वाजता निघालो आणि 2 वाजता घरी आलो, म्हणजे इथे रूमवरती आलो। 2 येऊन जेवून एक अर्धा तास झोपणार तोपर्यंत पप्पांचा 4 वाजता कॉल आला की नयू तुम्ही सगळी लोक आता बॅग पॅक करा आणि आता आम्ही शिपवरती चाललोय। म्हणजे माहीत नाही आज रात्री तिथं राहणं होईल की उद्या रात्री, म्हणजे उद्या फॉर्मॅलिटीज करून उद्या राहू माहीत नाही, पण ॲज ऑफ सरी बॅग पॅक करून ठेवलेत। पण आता शिपवरती जाऊन रात्री जेवून वापस येणार की मग रे येऊन फक्त बॅग घेऊन जातील मला नाही माहिती। चेकआउट तर करत नाही आहोत, पण आता कसं कोविड नंतर ना जरा प्रत्येक पोर्टवर फॉर्मॅलिटीज खूप जरा स्ट्रिक्ट केलेत। सो परमिशन घेतली आहे पण नाही घेतली आहे, प्लस ते असं चालू आहे मिक्सअप। आता बघू तिथे जाऊन काय होतंय। आता अभी थोडं आवरतो तरी आणि थोडा मेकअप राहिला माझा आणि परत ऍक्शन रिपीट वही नाही। आम्ही तिघी तयार झालोय काइंड ऑफ पिंक शेड मध्ये। तिचं एकदम लाइट पिंक आहे, तुझं डार्क पिंक आहे, माझं पण असा वेगळा शेड आहे। आम्ही छान तयार झालोय आणि मी माझ्या पप्पांकडे चालले। आय थिंक हार्डली किती 12-13-14 किलोमीटर आहे, 15-20 मिनिटात पोहोचू आम्ही। पांढरे असे ठीक घालून ठेवले, ते मीठ आहे सगळं। इंडियन ऑइलचं पण हे आहे इथे, ऑइल रिफायनरी इकडे मोठा प्लांट आहे दिसतंय। 2-3 त्यांचे हे गेले गेट्स। HP पेट्रोल पंपचं ऑइल रिफायनरी प्लांट आलेला आहे। असे भरपूर जहाज इथे म्हणजे बर्थिंग झालेलं आहे। बर्थिंग इन द सेन्स असं शोरला पार्क करून ठेवतात, प्रत्येक गाडी वेगवेगळा कार्गो घेऊन जाते, डिपेंड्स जशी रिक्वायरमेंट जिकडे आहे तसं। पप्पा म्हणत होते असं काहीतरी 60 जहाज आहेत ना इथे या पोर्टला, 60 ships आहेत असे। बाकी इन डिटेल असं बडबडणं होईलच, बट हे जे बघा फॉर एक्झाम्पल दिस आहे किंवा कॉर्नरला जे आहेत ना, जे शोरलाच अटॅच आहेत त्यांना शोर क्रेन म्हणतात, आणि बाकी शिपचे क्रेन्स त्यांचे त्यांचे वेगळे असतात। आणि ही आहे पप्पांची शिप SR शिपिंग लिमिटेड। पहिला त्यांचं याचं SR नाव होतं कंपनीचं, तिथपर्यंत आहे बघा लॉन्ग। आता काहीतरी डिवाईन झालंय ना, हो सिरेन डिवास सिविन डिवाईन असं काहीतरी। मेन ह्यूज टास्क हे असं चढत जायचं आम्हाला वरपर्यंत। हळू ग मम्मी, इथं चीफ ऑफिसरचं केबिन आहे अँड कॅप्टनचं वर आहे, सगळे जहाजांचं सेमच। हॅलो, वेलकम वेलकम ऑन बोर्ड। किती आहे सर? आ गया अभी उभी हो रहा है। नो आई टोल्ड हिम हम लोग ओके, दिस इज कॅप्टन्स केबिन। के पुत गडबड आहे का? सगळ्यात घाई चालू लागली। त्यांनी काय करणार सातचं? चप्पल का इथे निवांत ऐकत बसून थोडीशी कधीतरी काम, म्हणजे कधीतरी नाही खूप काम असतात, मेल वगैरे करणे। बापरे हे मोठं आहे की मग असं 1 BHK टाईप तुमचं? दिस इज माय कॉन्फरन्स रूम। ओ माय गॉड, दिस इज कॉन्फरन्स रूम।
चलो बाद में मिलते हैं, काम काम में बिजी। चला थांबा एक मिनट। आणि ही छोटीशी बेडरूम, लहानपणी आले की मी प्रिफर्ड असायची इथं झोपायला अशा, आणि दादू दुसऱ्या रूम मध्ये असायचा बिचारा। हॅलो, या तऱ्हेने फायनली 3.5 महिन्यानंतर, नाही 3.5 महिन्यानंतर भेट होती। यस, ऑलमोस्ट 3 3.5 मंथ्स ऑफ पूरे 4 होने वाले हैं। आणि जरा थकले वाटतं दादा, गर्मी आणि एसीचा थोडासा इशू काहीतरी आहे, काहीतरी झालाय अचानक। अदरवाइज और थोड़ा नो प्रॉब्लेम, फिर कलेक्ट बनाएंगे। कल के व्लॉग में एकदम बैक टू कूल, अभी भी कूल ही दिख रहे मस्त। थैंक यू। तर आता आम्ही आलोय, नॉर्मल गप्पा गोष्टी चालू आहेत। मला स्टार्टिंग रणवीर आणि पप्पांचं भेटणं शूट करायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली गोलू रणू आमचं पुढं होतं आणि मी पाठीमागून शिप शूट करण्याच्या नादात लास्ट राहिले, मग ते मिस आउट झालं। पण ठीक आहे, एकदम असा बाबा करून उडी मारला नोडवता। मग आता जरा गप्पा गोष्टी आणि आता शिप दाखवू तुम्हाला जरा कशी असते काय असतं। ह्याला काय चॉकलेटच पडलं, आल्या आल्या बाबांना, बाबांना काम लावायलास का, बाबांकडनं माया करून घ्यायलास तू? मी स्वतः हात धुवायला लागले म्हणून सांगा तुला पिलिये, आणि मी हात का धुवायला लागले ते पण सांग। तू का हात धुवायलायस, हात का धुतोयस तू? कारण मला बाबा चॉकलेट देणार आहे। चॉकलेट हे काय आहे सगळ्यांना? थँक्यू म्हणा, थँक्यू पण बाबांना आणि उम्मा कोण देणार? नमस्कार केलास काय? उमाने दिला, उमा दे आणि मग आणि कुणाला आणि कुणाला देऊया? आणि मामाला आणि आतुला नाही, आतुला मामाला नाही, बस की आता तेच उघडत बसतो, तो शिपच उघडतोय एम व्ही मैथिली। आणि बघा इथे आय डोंट नो त्या शिप मध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे, बट थोडस पाणी पडतंय बहुतेक बाहेरून। हे छोटे शिप्स आहेत ना, हे 3 जे आहेत त्यांना टग शिप्स म्हणतात, छोटे। आणि हे जे मोठं येल्लो वाला आहे ना, दिस इज शोर क्रेन। शोर क्रेन का, कारण की बघा तुम्ही तिथं खाली त्याच्या शोरला अटॅच हे आहे त्याचं, आणि जसे शिप्स जिथे उभे असतील ना, मग ते तसं मूव्ह करून त्या लोकेशनला घेऊन मग सामानची म्हणजे कार्गो काढणं म्हणा ते सगळं चालू असतं। हे फुल मूवी वाला वाटलंय मला, आय डोंट नो मला त्याच्यात काय आहे, पप्पांना विचारावं लागेल। खूप जास्त वारा आहे, आणि हे शोर क्रेन पण किती मोठा आहे। And this is officer's mess room. इकडे संध्याकाळी 7:30 म्हणजे सगळे जेवायला येतात, कुणीही लेट चालत नाही, त्यांचे फिक्स टायमिंग असतात। बघा आता 7 वाजलेत आणि त्यांची बघा भाजी आणि ऑल सगळं तयार आहे, 7:30 लोक येतील चपाती याच्यात। बघा 7 वाजत आलेत। हॅलो, आणि
हे सगळे निरांत चहा पीत बसले मला म्हणजे आज आणि ते कार्गो त्याचं ते भाग मस्त आहे मस्त आहे काय चालू होतं पण एकदा कप छान आहे आवडला मला अजून कार्गो चालू आहे आणि हे तिन्ही निवांत चहा पीत बसलेत या चहा प्यायला हा चहा प्यायला आणि मी मला चहा नाही दिले नको बाई आपण ऍसिडिटी लोक आहे नो नो चाय आणि आपण आता किचन किचन बघणार आहोत इथं सर्विंग साठी असते ग आणि प्लेट्स घासून ढोल ठेवायला फूड वेस्ट आणि दिस इज किचन एक कलर वाइज है ना वेस्ट वाइज इकडे थोडं त्यांनी सामान ठेवलंय मेन त्यांचा शोरूम वेगळा आहे बट इथे पण त्यांनी ठेवलंय बघा छोले हे माझ्या मते धणे आहेत हा चल हे अख्खे तवे आहेत दोन्ही चपाती म्हणा हे सगळं ह्याच्यावर अरे मी पुढे जाते एक मिनिट आता आम्ही शिफ्ट जे सामान ठेवतात ना ते स्टोर रूम बघायला हे सगळं भाजी वगैरे ठेवायचंय तर बघा याच्यात अंडी आहेत अंडी फ्रुट्स बघा पपईचा पूर्ण एक बॉक्स आहे ह्याच्यात नारळ आहे हे फ्लावर खराब झालं बहुतेक लसूण कढीपत्ता शेंगा बघा किती आहेत बीटरूट अख्खं हे एवढं बीटरूट आहे ह्याच्यात मला ब्रोकोली दिसतो इथे दिस होल दिस इज ऑफ बीन्स हे काहीतरी म्हणतात त्याला दिस इज कोबी ढबू मिरची वांग फ्लावर काकडी कांद्याची पात मिरची हे काय ग वहिनी हे का हा भोपळा एप्पल भरून ऍपल आहे गाजर आणि इकडे सगळं रिअलचे पप्पांचे ते रिअलचे ज्यूस खूप असत बघायचे मसाला ताक ते हे रोहित दानाला आवडते आमच्या मसाला ताक आणि लस्सी हे अमूल दूधचे पॅकेट पण हे एवढे दिवस टिकत असेल दुधाचा बघायचं हे लिंबू भेंडी टोमॅटो लस्सी हे दूध का रहता है इतने दिन ये रूम का टेम्परेचर कितना रहता है आणि ये आई गेस मीट रूम है बहुत ज्यादा ठंड है ये ओह माय गॉड ये चिकन मटन बापरे कसं आहे ते ब्रेड एक आईस्क्रीम ठेवलं फिश आहे का नाही चिकन आहे इथं ब्रेड आहे त्याच्या आत पण आहे सामान ते मटन आहे हे सॉसेजेस आणि सगळं मिक्स आणि अमूल बटर आणि चीज आहे हा थंड आहे चला 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 आईस्क्रीम इकडे मग मटन आहे लेग पीस चलो 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 पण पप्पांचा मागचा याचा मीट रूम लय मोठा होता आठवत आहे का हे जहाज लहान आहे लेकिन सो दिस इज नंबर टू प्रोविजन स्टोर वा अरे हे सगळं आहे गेस ड्राय हे आहे आणि टेम्परेचर कमी आहे इथे मसाले चाट मसाला क्रीम शाही बिर्याणी मसाला गुलाब जामुन हो मी परवा आणलेलं कंडेन्स्ड मिल्क आणि हे मुसली मी बऱ्याचदा खात असते
डाळी वगैरे सगळं आहे. हे आटा याच्यात बिस्किट वगैरे आहेत. आणि इकडे सगळे धान्य वगैरे आहेत. हे बघ डाळी बिळी आता खाली आहेत सगळे. छोले, डाळी, मिरची, चणे. खाऊया की आपण संध्याकाळी. जो चाहिए वो सब अपना है. चलो थांबा. हे तरी मीट रूम मध्ये मला फिश नाही दिसले. पण हे बघा इथे फिश आहे आणि हे सगळे प्रॉन्स. हा प्रॉन्स किती मोठा आहे हे काय ग? बापरे ऐसा कसा सारा बर्फ ही दिख रहा है उसपे. तो टेम्परेचर थर्मो कंट्रोल पॅनल तर मीट रूमचं टेम्परेचर इज -7.5, फिश तर हे -16.5 डिग्री, वेजिटेबल इज 6.5 आणि ते लॉबी होतं ते नॉर्मल 24 डिग्री सेल्सिअस. मीट रूमचं सगळ्यात कमी आहे ना असते. म्हणजे आता हे तुम्ही म्हणजे काही पण वापरू शकता, ऍज अ फाय वापरू शकता. म्हणजे आपण जोकर कसं युज करतो तसं स्टार आहे. स्टार काय पण तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने युज करू शकता. ओके असे लेवल्स असतात. जो हे 10 लेवल कम्प्लीट करेल तो जिंकला. ओके आणि ह्याच्यात एक असतंय अजून एक असते स्किप. स्किप म्हणून एक असं आणि तुमचा पास जरी झाला तरी चालते. मग तुमची सेकंड ट्रेक कम्प्लीट झाली. अशा मग प्रत्येक लेवलचे असतात. वन सेट ऑफ फोर, वन रन ऑफ, वन सेट ऑफ फोर. गुरुजी हे थ्री होते ना गुरुजी. अजून हा आता तुमच्याकडे समजा स्टार असेल तर मग हे वन सेट ऑफ फोर. गुरुजी ह्या विद्यार्थ्याला काही कळत नाही आहे. काल मला असंच झालं होतं मेंडीकोट मध्ये. काय खरं पण हे लई सोपं आहे त्यापेक्षा. तुम्हाला आलं ना लक्षात? चला आता खेळूया. मी नको ना खेळ खेळ. मी सांगतो मी सांगतो चिकन अँड प्रॉन्स. अरे बापरे आपने बहुत ज्यादा बना दिया. चिकन सॅग आहे. दीज आर प्रॉन्स फिलेट. वन टाइप ऑफ फिश असतं. आणि हे चिकन आहे ना ग. आणि हे त्यांचा स्पेशल सॉस बनवतात. सॉस नाही चिकन प्रॉन्स आणि फिलेट फिश असं. आणि हे काय चटणी सॉस मायोनीज आणि असं मिक्स करून असं. तर आजचा फर्स्ट डे असा छान वाटलं पप्पांना एवढ्या टाइम नंतर बघून. आणि आम्ही शिपवरून जेवून आलोच होतो. येऊन मग पहिला आधी बुकिंग करायचं म्हणून ठरवलं. बिकॉज येते वेळीचं ट्रेन मिळालं होतं. जातेवेळीच आता एकही ट्रेन अवेलेबल नव्हती. एवढी मगजमारी करून फायनली मग आम्ही अहमदाबादपर्यंत बसनी, तिथून मग मुंबईपर्यंत फ्लाईट आणि तिथून वापस कॅब असं बुकिंग केलं. कारण की परवा सकाळी आम्ही निघतोय. तर आता बसून 11:30 म्हणलं आधी सगळं पेमेंट करून सगळं बुकिंग करून टाकू. म्हणजे टेन्शन नाही की बाबा परवा जायचं आणि वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ ऑप्शन. सो तो ऑप्शन आता घे. म्हणजे त्यावेळी डोक्याला काही शॉर्ट नाही. उद्याचा निवांत एन्जॉय करता येईल. आणि उद्याचा व्लॉग म्हणजे नेक्स्ट व्लॉग पण तुम्ही सगळीजण नक्की पहा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड सी यू नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय.